यशस्व आकार फाउंडेशन कार्यक्रम अतिथि सन्माननीय श्री सुनील चुके साहब क्या अवतरून राहिलेले आणि ज्यांच्याबद्दल आताच वाक्सराने सांगितलं त्यांच्या कर्तृत्वाबद्दल असे मोडक साहेब राम वाक्सर आमचे मित्र तसेच वास्तविक हा कार्यक्रम जसा जसा लांबत चालला असं मला चिंता होती शुक्ले साहेबांची कारण कोर्टामध्ये आपल्याला कल्पना असे की इतक्या वेळामध्ये जर शुक्ले साहेबांकडून वकिलांनी जर अर्ज केले असतील एखादा तिथे लाखो रुपयाची फी त्यांनी आता बंदोबस्त केली असती आणि न्यायाधीश ठिकाणी बसलं तर माहीत असेल तुमच्याकडे कोणी कायद्याचे विद्यार्थी असतील तर हार्डली 2-3 किंवा 5 मिनिटं झाली तर न्यायाधीश म्हणतात की स्टॉप इट अँड यू डोंट वेस्ट युअर टाइम यू डोंट प्रोसीड फर्दर लाइक दॅट इतका वेळ जर त्या घटक असतात म्हणून सर्व आपण सर्वांनी मिळून शुक्ले साहेबांचे आभार मानलं पाहिजे आणि आता माझ्या पण आयुष्यामध्ये मी या तुमच्या लिगल एज्युकेशनच्या फील्डमध्ये 33 वर्षापासून आहे तर मला पण माहिती आहे की फार कमी प्रसंग असतील की एका वेळी इथे न्यायाधीश या ठिकाणी बसले असते आणि ते आपल्या विनंतीला मान देऊन तुम्ही या ठिकाणी आले माझ्यामध्ये आपल्या वाक्सराच्या सहजाच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आले तर खरोखर शुक्ले साहेबांच्या या ठिकाणी आपण अभिनंदन आणि आभार मानायला पाहिजे. मी आकार फाउंडेशनचं थोडंसं वाचत होतो आणि राम वाक्सरांचं बरोबर कौतुक करायला पाहिजे त्याच्या नावामध्येच एक बघितलं एक राम शब्द आहे तर रामासारखं त्यांचं नेतृत्व आणि सोबत वाघ पण शब्द आहे वाघ शब्द देऊन कदाचित नंतर पण असेल तर मला असं वाटतं की राम आणि वाघाचं असं कॉम्बिनेशन त्यांच्या नावामध्ये असणं बरोबर त्यांच्या नेचरला त्यांच्या स्वभावाला संयुक्तिक असं आहे आणि मला असं वाटतं की तुम्हाला योग्य गुरु आणि योग्य नेतृत्व या ठिकाणी मिळालेलं आहे. 4 तासापासून आपण या ठिकाणी बसलेला बरेचदा त्या लॉ कॉलेजेसमध्ये वगैरे शुक्ले साहेबांना माहिती असेल मला वाटलं असतं की इतक्या वेळ बसलं असतं आणि वकील क्षेत्रामध्ये तर ठरल्या टायमिंग वेळ वेळ ठरलेला असतो पण 4 तासापासून आपण थांबणं या ठिकाणी किंवा थांबून ठेवणं ज्यांच्या नेतृत्वामुळे किंवा त्यांच्या पुढाकारामुळे आपण खरोखर राम सांगचं या ठिकाणी प्राध्यापक राम सांगचं या ठिकाणी कौतुक करतो आणि खरोखर त्यांना मॅनेजमेंट गुरु म्हणतो. मॅनेजमेंट गुरु याकरता म्हणतो की मला अजून वाटतं 2 दिवस आहे सोशल मीडियामध्ये मी पण सोशल मीडियामध्ये इन्स्पिरेशन घेऊन बघत असतो एका कॅप्टन नायरचा एक व्हिडिओ त्याने सांगितलं की मॅनेजमेंट गुरुची किंमत मी वाचायला काय माहिती आहे मी त्यांना विचारत बोलत होतो आपण एम बी ए केलं का ते नाही म्हणलं परंतु खऱ्या अर्थानं तुमचे रामसर हे मॅनेजमेंट गुरु आहे कारण वेलिंग्टन कॉलेज आहे एक प्रसिद्ध ज्याच्यामध्ये प्रसिद्ध याच्याकडे माहिती आहे माझ्या मुलीने पण तिथे एम बी ए केलं आणि टॉप 10 लिडिंग B2 मध्ये वेलिंग्टनचा समावेश होतो त्याच्यामध्ये एक प्रयोग केला सर्वप्रसिद्ध रिजनल डायरेक्टर आहे आणि त्या नायर सरांचा त्या व्हिडिओमध्ये सांगितलं की त्यांनी सांगितलं त्या टॉप 20 स्कूलमध्ये 2 गरीब मुलांना त्यांनी सांगितलेला प्रवेश द्या तर ग्रामीण भागात आपली विशेष सेवा एकूण या विदर्भातलाच आहे आणि माझं सुद्धा गाव वर्धा जिल्ह्यामध्ये सावंगी आहे त्या प्रवासात सरकार मी शेवटी मुंबई विद्यापीठाचा विभाग म्हणून झालो पण मूळचा मी माझं सुद्धा गाव छोट्याशा खेडा आहे त्या वर्धा जिल्ह्यामध्ये तर त्या 2 गरीब मुलांना त्या कॅप्टन नायर सरांनी सांगितलं की यांना तुम्ही प्रवेश द्या त्यांचं ते ऍडमिशन घेणं फार कठीण असतात फ्लॅट सीईटी वगैरे बरेच प्रकार झाले आहेत आणि 2 गरीब विद्यार्थ्यांना डोकर विद्यार्थ्यांना दोघांना खास सीट्स रिझर्व करून ऍडमिशन दिली आणि कॉम्पीट करायला लागलो टॉपचे इलेक्ट क्लास इलेक्ट क्लास तर ते 2 गुण टॉपमध्ये आले बाकी इलेक्ट दोन मार्क एम बी मध्ये असं हे असा एक प्रयोग केला एकदम बघतो म्हणून बऱ्याचशा ग्रामीण भागात यावर्षी तुम्ही रिझर्व युनिव्हर्सिटीचे बोलित आहे माझ्या माहितीप्रमाणे 20-25% मुलांना फार गरीब भागात आल्या UPSC MPSC मधनं आणि विशेषतः UPSC IAS मधनं आयस कॅबिनमध्ये कोणाची मुली रिक्षा चालत असतील कोणाची कपडी असेल चहाची एक आदिवासी बालकांचा मुलगा आहे असे अगदी प्रतिकूल परिस्थितीमधनं त्यांना काहीच खायची सोय नाही 2 वेळची व्यवस्था नाही असे बरेचसे विद्यार्थी 20-25% सर्वे आहे म्हणजे असते गुगल सर्चमध्ये दाखवतात की 20-25% विद्यार्थी असे आहेत त्यांची खायची पण सोय नाही ते डायरेक्ट आयस पास झाले आहेत म्हणजे याचा अर्थ राम सरांनी सांगितल्याप्रमाणे म्हटल्याप्रमाणे असं दिसतं की बरोबर आपल्यासारखे आपण जे ग्रामीण भागात त्या ठिकाणी आलो आपल्यामध्ये कुठेतरी असे कॅपॅबिलिटीज आहेत कुठेतरी पोटेन्शियल आहे पण ते एक्सप्लोर कुठेतरी व्हायला पाहिजे आणि ते एक्सप्लोर होण्याची गरज आहे असं मला वाटतं. या ठिकाणी बरीचशी चर्चा सुरू होती आपण हे बघायला पाहिजे की सिव्हिल सर्व्हिसेसचा उद्देश काय होता आपण मलाही मी समजू शकतो आपण वेळेपर्यंत आला सगळ्यांचा उद्देश आहे की आपल्याला कुठेतरी नोकरी मिळायला पाहिजे पण तो उद्देश शासनाचा म्हणजे त्याचे इतिहास जर तू वाचला तुमच्या लक्षात येईल की शिवाजीराजे फाउंडर होते वॉरेन हेस्टिंग आणि कॉर्नवालीस जे लॉर्ड कॉर्नवालीस जे भारतामध्ये आले होते त्यांनी
त्यांनी सिव्हिल सर्व्हिसेस मग रिनोव्हेशन केलं, डेव्हलपमेंट केली आणि मॉडर्नायझेशन केलं. आणि म्हणून कॉर्नवालिस, लॉर्ड कॉर्नवालिस यांना अजून एक फादर ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिस असं म्हणतात. आणि त्यांनी सिव्हिल सर्व्हिस डेव्हलप केली. पण याचे मागे जर खोलात तुम्ही गेलं तर तुमच्या लक्षात असेल की मॉन्टेस्क्यू नावाचा एक फारसा तत्व वेधता होता, ज्याला आपण इंग्रजी फिलॉसॉफर म्हणतो. त्याचं असं म्हणणं होतं की देअर शुड बी ए टोटल सेपरेशन ऑफ द पॉवर, डिस्ट्रीब्युशन ऑफ द पॉवर. हा आणि अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन त्यांनी हा पहिला मेसेज आला. सेपरेशन ऑफ द पॉवर का? आपल्याला माहिती आहे की लेजिस्लेशन आपण विधिमंडळ म्हणतो मराठीमध्ये, नंतर एक्झिक्युटिव्ह याला कार्यपालिका म्हणतो आणि तिसरी न्यायव्यवस्था ज्याचे भाग सुप्रीम साहेब करणार. असे तीन प्रकारचं क्लिअर कट सेग्रिगेशन आपण म्हणजे मॉन्टेस्क्यू नावाच्या त्या फिलॉसॉफरने सांगितलं. याचं कारण असं होतं की तोच व्यक्ती जर लेजिस्लेचर असेल, तोच व्यक्ती जर एक्झिक्युटिव्ह असेल आणि तोच जर व्यक्ती ज्युडिशियरी असेल, न्याय देणार असेल, तर अन्याय होऊ शकतो. एका व्यक्तीच्या हाती संपूर्ण सत्ता देणं योग्य नाही. आणि म्हणून हा फार वर्षाआधीचा हा संकल्प किंवा कन्सेप्ट झाला म्हणून आपण हा कन्सेप्ट आला. आणि सेपरेशन ऑफ द पॉवरची थिअरी आली की आम्हा आपली जी कायदेशीर विद्यार्थी या सगळ्यात माहिती आहे. आणि त्या मॉन्टेस्क्यू नावाच्या सायंटिस्ट सांगितलं की लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि मग ज्युडिशियरी असे क्लिअर कट सेपरेशन ऑफ पॉवर्स पाहिजे आणि ते एकमेकांशी मदत करू शकतात. पण हाच कन्सेप्ट इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने सुद्धा उचलून धरला. आणि मग आपल्या घटनेमध्ये ह्या तीन वेगवेगळे जे अंग आहेत, त्या ऑर्गन्स म्हणतो हे अंग वेगळे आहे, त्यांचे ते इंडिपेंडेंट आहेत आणि इंडिया डिपेंडंट पण आहे. अशा प्रकारे चांगली गेली त्या मॉन्टेस्क्यू मध्ये सॅटिस्फॅक्शन आली आणि त्याच्यातून उपयोग झाला सिव्हिल सर्व्हिसेसच्या याचा. पण हे आपण याच्याकडे बघायला पाहिजे ना, परीक्षा द्यायची, नोकरी लागायला पाहिजे, ठीक आहे. परंतु सिव्हिल सर्व्हिसेसचा नोकरीचा उद्देश हा बाकी सर्व्हिसेसपेक्षा टोटली वेगळा आहे. कारण तुमच्या कारण दोन विंग असे आपल्या कुठल्याही जगाच्या लोकशाहीमध्ये, एक तर ज्युडिशियरी जी इंडिपेंडेंट आहे आणि ती आहे म्हणून लोकशाही केली आहे. म्हणजे भारतामध्ये असो की भारताच्या बाहेरमध्ये असो, फारसं काही खोलात जायला नको. बऱ्याचशा घटना आपल्याला माहिती आहे की ज्याच्यामध्ये ज्युडिशियरी आहे म्हणून लोकशाही टिकलेली आहे. इव्हन बऱ्याचशा देशामध्ये, विशेषतः भारतामध्ये. दुसरी गोष्ट सिव्हिल सर्व्हिसेस आहे म्हणून बऱ्याचशा वर्षी लोकशाही टिकलेली आहे. आणि हे दोन अंग असे आहेत की ज्याच्यामुळे पॉलिटिकल इंटरफेस पर्यंत अडचणीत जातं आणि करू शकत. म्हणजे आयएएस ऑफिसर असतात, त्यांनी जर एखादी गोष्ट ऐकली तर कठीण जातं एखाद्या मंत्र्यांना किंवा राजकीय व्यक्तीने लिहिलं गेलं. आणि एखाद्या राजकीय जर प्रभावावर एखादं निर्णय झाले असेल तर ज्युडिशियरी म्हणतात हे चुकीचं आहे, घटने का बाहेर किंवा जे काही आमच्या कायद्याप्रमाणे योग्य नाही. म्हणून ह्या दोन सर्व्हिसेस त्या महत्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही जाताय साध्या नोटमध्ये, तुम्ही जाताय ती गोष्ट वेगळी, त्यात आपला पगार वगैरे हसणार उद्देश असतो. या नोटमध्ये फक्त लाल द्यायची गाडी मिळणार, आपल्या बंगला का देतात तुम्हाला, कारण तुम्हाला सगळ्या प्रोव्हिजन पाहिजे असतात. न्यायाधीशांना काय एवढं प्रोटेक्शन आहे, कारण त्यांना कोणी काढू नये. त्यांना मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध निकाल द्यावा लागतो, कधी प्राईम मिनिस्टरच्या ऑफिसमध्ये निकाल द्यावा लागतो. नरसिंहा साहेबांची केस आहे माहिती आहे की जेव्हा पंतप्रधान असल्या माणसाच्या विरुद्ध निर्णय द्यावा लागेल न्यायाधीशांना, त्याच्यामुळे तुम्हाला ते प्रोटेक्शन दिलं जातं. हे प्रोटेक्शन तुम्हाला इंडिया करण्याकरता देत नाही, हे प्रोटेक्शन याच्याकरता पाहिजे की राजकीय लोकांनी हस्तक्षेप करू नये, राजकीय लोकांनी तुम्हाला धमक्या देऊ नये किंवा तुम्हाला काढू नये. म्हणून ज्युडिशियरीच्या लोकांना आणि सिव्हिल सर्व्हिसच्या लोकांना घटनेमध्ये सुद्धा आर्टिकल 311 मध्ये सिव्हिल सर्व्हिसला प्रोटेक्शन दिलेलं आहे घटनेमध्ये. हे घटनात्मक प्रोटेक्शन सगळ्यांना लागू नये, इतकं महत्वाचे सिव्हिल सर्व्हिसेस आहे. आणि त्याच्याकरता एक प्रक्रिया केली आणि म्हणून ऑल इंडिया सर्व्हिस असो किंवा घटनेच्या प्रयोजनप्रमाणे शेवटी स्टेट कमिशन असो, त्या माध्यमातून ह्या सगळ्या सर्व्हिसेस आलेल्या आहेत. आणि फार महत्वाची सर्व्हिस आहे, याला म्हणून त्याची क्रेज आहे. क्रेज काय? फॅसिलिटी मेकअप करून नाही आहे, पण त्याच्या माध्यमातून तुम्ही धोरण बदलू शकता, त्याच्या माध्यमातून तुम्ही निर्णय घेऊ शकता, त्याच्या माध्यमातून राजकीय माणसांना कार्यकर्त्यांना तुम्ही एखादी गोष्ट करण्यापासून प्रवृत्त करू शकता. इतकी महत्वाची सर्व्हिसेस आहे. आणि काही जर तुम्हाला उदाहरण दिलं तुमच्या लक्षात येईल किती महत्वाच्या म्हणजे त्याला रोल या लोकांनी केलेला आहे. आता हे सगळं करण्यामध्ये बऱ्याचशा लोकांनी सांगितलं आहे, बरेचसे विद्यार्थ्यांचा करून अभिनंदन करतो. या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी आले, त्यांचे पालक आलेले आहेत, त्याच्यानंतर जे जिंकलेले आहेत किंवा जे यशस्वी झाले आहेत किंवा जे यशस्वी नाही झाले किंवा जे यशस्वी होण्याच्या मार्गावरती आले अशा सगळ्यांचं अभिनंदन करतो. परंतु हे तुम्हाला आधी बऱ्याचशा विद्यार्थी सांगितलं, डिटर्मिनेशन पाहिजे, तुम्हाला कम्फर्ट झोनच्या बाहेर झालं पाहिजे. आम्ही सगळे आर्य असो, सुप्रे साहेब असो आणि बाकी झालेले साहेब असो, हे सगळे कुठेतरी प्रतिकूल परिस्थितीने या ठिकाणी आलो आणि आम्ही कुठेतरी पण आता वरच्या सर्वोच्च पदावर पोहोचलो नंतर. परंतु तुम्हाला त्याच्याकडे डिटर्मिनेशन, डेडिकेशन आणि कम्फर्ट झोनच्या बाहेर जायला पाहिजे. मी जर तुम्हाला आता सांगितलं की हे भिंत तोडा, किती लोक तोडायला तयार होणार? मी सांगितलं भिंत तुम्हाला तोडायची, किती लोक तयार होणार? फार कमी होणार, जे झाले ते सुद्धा डोक्यांनी कमी असतील तर मूर्ख असतील. परंतु मी जर तुम्हाला असं सांगितलं, मी जर तुम्हाला असं सांगितलं की या भिंतीच्या तिकडे ही जर भिंत तुम्ही तोडली तर तुम्हाला काहीतरी सोन्याचं काहीतरी एक 1 कोटी रुपये मी ठेवून दिले आहे आणि 1 कोटी रुपये तुम्हाला मिळतील, तर तुम्ही भिंत तोडा.
तर तुम्हाला सांगतो 90% लोक इथून उठून माझं भाषण ना ऐकता सगळे घरे धावत जातील आणि भिंती तोडायला लागतील. याचा अर्थच काहीतरी कारण पाहिजे. हे उदाहरण का देत आहे छोटस तुम्हाला की भिंतीचं फक्त तोडावं म्हटलं तर कोणी भिंत तोडायला जाणार नाही. सगळे मला मुलगात काढतील. परंतु म्हटलं की 1 कोटी रुपयाची थैली बाजूला ठेवलेली आहे आणि भिंत जर तोडली तर ती 1 कोटी रुपयाची थैली तुम्हाला मिळू शकते. कोणी माझं भाषण ऐकणार नाही. आम्हाला सगळ्यांना समजून कळून जाऊन ती भिंत तोडायला लागला. म्हणजे कुठेतरी असं कारण पाहिजे असतं, कुठेतरी असा गोल पाहिजे असतो की ज्याच्याकरता तुम्ही ध्येय मिळवू शकता. आणि कोणतरी भाषणामध्ये सांगितलं की तुम्हाला त्याच्याकरता ध्येय वेळ व्हावा लागतो आणि तुमच्या या मॅडम ज्यांनी कंपनी केलं ऑनलाईन कारण त्यांनी सांगितलं की लोक म्हणतील एखादी गोष्ट शक्य नाही ती गोष्ट तुम्ही करायचा प्रयत्न करा. असे माझे स्वतःच्या आयुष्याचे अनुभव आहे. मी रायसरमध्ये प्रिन्सिपल असताना केसी लॉ कॉलेजमध्ये गेलो तेव्हा मला सगळ्यांनी सांगितलं सर तिथे कशाला जातात. जसं की हाय प्रोफाईल लोक आहेत, बऱ्याच राजकीय लोकांचे मुलं आहेत, जजेसचे लोक आहेत, त्या ठिकाणी दाखवून मी चॅलेंज घेऊन गेलो आणि यावर सक्सेस प्रिन्सिपल केसी लॉ कॉलेज. मग लोकांनी सांगितलं, मग काही लोकांनी मला सांगितलं की मी डिपार्टमेंटला प्रोफेसर भेट घेऊन गेलो तेव्हा लोकांनी सांगितलं की सर कशाला जातात तोच पगार आहे, स्केलमध्ये काहीच फरक नाही आहे आणि तिथे जाऊन तुम्ही काय करणार. मग तिथे मी प्रोफेसर भेट झालो तेव्हा तिथे मग सुद्धा मला चांगला परिणाम मिळाला. आणि ते लहान मला वाटते शिंदे साहेब फिटनेस आहे की मी चीफ गेस्ट ऑफ इंडिया अंडरपास प्रोफेसर आहे इंडियाचे चीफ गेस्ट ऑफ इंडिया यांना एका कार्यक्रमात जस्टिस गजेंद्र गरबा साहेबांच्या एंडोमेंट लेक्चरला बोलवलं तर त्याच शिंदे साहेब रजिस्ट्रेशन होऊन कार्यक्रम आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश हा आहे की मी एका छोट्या गाव खेड्यातलं जो विदर्भातला सुद्धा मला एक उदाहरण देईल मी साधा. मला काही त्याचं माझं प्रोजेक्ट करायचं असं नाही आहे. परंतु तुम्ही पण हे प्रत्येक गोष्ट करू शकता. म्हणून मी मुद्दाम काही मुद्दांनी या ठिकाणी आता लिहिले बसल्या बसल्या जी मला आठवले त्याच्यामध्ये कसं हे तुमच्या सिव्हिल सर्व्हिसेस संबंधात नाही आहे पण निश्चितच तुम्हाला प्रेरणा देईल. त्याच्यामध्ये दशरथ मानसे म्हणजे तुम्ही ऐकलं असतं सगळ्यांनी का बहुतेक तुम्ही हे तयारी करत असताना सोशल मीडियामध्ये जाता किंवा पुस्तक वाचत असता. दशरथ मानसे नावाचा एक व्यक्ती जो धनबादमध्ये एक लेबर होता त्याची बायको आजारी ऍक्सिडेंट मध्ये आजारी पडली म्हणून तिला उपचाराकरता त्याला दुसऱ्या गावात जायचं होतं. पण मध्ये एक टेकडी होती ज्याला आपण टेकडी म्हणतो टेकडीमध्ये तो जाऊ शकला नाही. वेळ लागला नाही त्याच्यामुळं ती उपचार न करता ती त्याच्या तिची जी वाईफ होती किंवा त्याची पत्नी होती ती मृत्यू पावली. त्याला त्या पर्वताचा राग आला आणि म्हणून त्यांनी ठरवलं की हातोडी आणली एका साध्या हातोडी मी छंदनी तो पूर्ण पर्वत त्यांनी तोडायचा प्रयत्न केला आणि 21 वर्षामध्ये पूर्ण पर्वत तोडून टाकला आणि 30 फुटाचा जायला मार्ग केला. आणि त्या याच्यावरती त्याला आता त्याच्यावरती पिक्चर पण निघाला आहे मांझीचं भाऊबंद हा पिक्चर काढलेला आहे. आमिर खान सुद्धा जाऊन त्याच्या गावात जाऊन भेटून आला. त्याला शास्त्राने सुद्धा भारतभूषण हा पद्मश्री हा पुरस्कार दिला आणि तो वारला 2007 तेव्हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने त्याचा स्टेट फ्युनरल म्हणून डिक्लेअर केलं. त्याला अडाणी एके वर्गाला शिकलेला साधा मजूर आहे परंतु जिती मध्ये परतच तो टाकण्यात मार्ग दिला. त्याच्यामुळे आता सगळ्या लोकांना उच्चारण्याचा मार्ग झाला आणि पूर्ण गावाची सुविधा झाली. एक छोटस उदाहरण आहे पण दसरच मांझी या अडाणी माणसाची पिक्चर निघायला लागला. आमिर खान साधा सुद्धा सत्यमेव जयते त्याचा उल्लेख करतो. एक उदाहरण आहे. दुसरं उदाहरण तुम्हाला देतो अनुप्रिता सिन्हा ही राष्ट्रीय खेळाडू होती. रेल्वेमध्ये जाताना कोणती तिला ढकलतात तिची पर्स चोरायला गेली तिची चोरांनी हे केलं म्हणून तिचा एक पाय तुटला. एक पाय तुटला म्हणून तिने काय ठरवलं जिद्दीने नाही नाही तिची फार जिद्द होती काहीतरी करायचं म्हणून तिने एव्हरेस्ट शिखर जायचा विचार केला. मला नाही वाटत आपल्यापैकी कोणी एक पाय तुटल्यानंतर हा विचार त्या रेल्वेवर रडत बसू घरी किंवा बाहेर सुद्धा जायला आपल्याला अडचणच होईल. एक पाय तुटल्यानंतर सुद्धा तिने एव्हरेस्ट शिखर जायचे प्रतिज्ञा केली जिद्द केली आणि ती एका पायाने आर्टिफिशियल पायाने एव्हरेस्ट शिखर तिला जिंकली. आणि एकच नाही असे 7 पर्वतावरती जाऊन आली ती शासन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सुद्धा तिचा सत्कार केला. दुसरे हनुमंत गायकवाड यांच्याबद्दल तुम्ही ऐकलं असेल. हनुमंत गायकवाड आता जीव्हीजी नावाची कंपनी आहे. हे फार गरीब होते त्याचे टीव्हीवरती आणि सोशल मीडियावर बरेचसे त्यांचे इंटरव्ह्यू येत असतात आणि आता त्यांचे 25 वर्ष पूर्ण झाले तेव्हा नितीनजी गडकरी देवेंद्र फडणवीस शरद पवार सगळे कार्यक्रमात हजर होते. त्याच्यातूनच मला कळलं सोशल मीडियाच्या थ्रू ते त्यांची फारच हालाकीची परिस्थिती. त्यांनी मोठी कंपनी तयार केली आता म्हणजे तो प्रवास मी सांगत नाही वेळेने आता बराच वेळ अवघड झालेला आहे. आणि त्यांच्या जवळ 70,000 कर्मचारी आहे आणि राष्ट्रपती भवन पासून पंतप्रधान कार्यालयापासून सगळी स्वच्छतेचे पूर्ण पाठ्यक्रम त्यांच्याकडे आहे. तर ते एक उदाहरण आहे. आणि 100 नंबर जर तुम्ही फिरवला तर ऍम्ब्युलन्स तुम्हाला 5 मिनिटात किंवा 10 मिनिटात पोहोचते. असे हजारो ऍम्ब्युलन्स त्यांच्या इंडियामध्ये आहेत आणि हा माणूस एकेकाळी त्याची बुकली खायची सुरू होती. दुसरं उदाहरण तुम्हाला विनय फळीकर नुकताच सोशल मीडियाच्या तुम्ही ऐकलं यांच्याबद्दल की या माणसाचा मुलगा कॅन्सरनी वारला 16 वर्षानंतर त्यांना वाईट वाटलं आणि ऍम्ब्युलन्स पोहोचू शकली नाही म्हणून त्यांनी काय केलं भीक मागायला सुरुवात केली. मुंबईच्या सेंट्रल रेल्वे आणि बऱ्याचशा स्टेशनला त्यांनी भीक मागितली. भीक मागून पैसे जमा केले आणि 65 कोटीचे प्रकल्प त्यांच्या ठिकाणी अनाथ मुलांकरता विनामूल्य असू होतो. त्याच्यानंतर रामदास माने
हे सुद्धा साताऱ्याकडे आहेत, यांची काहीच खायची परिस्थिती होती, दोनची कुठे राहायचे, बाहेर कुठे झोपायचे. आज आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्यांचा कारोबार आहे आणि 10,000 कर्मचारी त्यांच्याकडे काम करतात. एक संदीप देसाई IIT चे प्रोफेसर आहेत, ते जेईई इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट शिकवतात आणि नागपूरचं जे NIMS आहे त्यांच्यामध्ये शिकवतात. अशा टॉपच्या इन्स्टिट्यूटमध्ये IIT मध्ये विजिटिंग प्रोफेसर आहेत, IIM मध्ये विजिटिंग प्रोफेसर आहेत. हे संदीप देसाई मुंबईच्या लोकांमध्ये भीक मागून पैसे जमा करतात. पहिल्यांदा सुरुवातीला लोकांना वाईट म्हणजे असं वाटलं खोटं बोलतो हा माणूस, काम लोक त्यांना शिका द्यायचे की मी गावड भीक मागतात, तर ते म्हणजे भीक शिक्षणाकरता मागतो, याच्यातून मला गरीब लोकांकरता शिक्षणाकरता पैसे जमा करायचे. काही दिवसांनी लोकांच्या लक्षात आलं, पोलिसांनी त्यांना अटक केली, कारण प्रोहिबिशन ऑफ लेकर ऍक्ट आहे, त्या अंतर्गत त्यांना अटक करण्यात आली. न्यायाधीशांच्या लक्षात आलं हा प्रोफेसर आहे आणि म्हणून त्यांना सोडण्यात आलं. त्या माणसांनी आज गरीब मुलांकरता वेगवेगळ्या ठिकाणी 27 शाळांमध्ये वेगवेगळे तयार आहे. IIT प्रोफेसर म्हणजे सांगायचं असं असं शून्यातनं कसं विषय तुम्ही तयार करू शकता, बरं असं वाटतं आपण खूप अडचणीत आहे, आपण खूप गरीब आहे, असे उदाहरण माझ्या जो काही मी ऐकलेले आहे. त्याच्यानंतर एक प्रज्वला एक उदाहरण उदाहरण खूप आहे पण वेळ नाही. सुनीता कृष्णन म्हणून एक मुलगी आहे साऊथमध्ये, तिने प्रज्वला नावाची NGO काढली. तिच्यावरती लहानपणी 14 वर्ष असताना गँगरेप झाला होता, तरी ती ओपनली सत्यमेव जयते भारत सरकारकडे ओपन केली. आता आपल्या ज्युडिशियरीमध्ये न्यायाधीशांमध्ये असं असतं की रेप झालेल्या स्त्रियांना दिसू नये किंवा समोर आणू नये किंवा तिची बंधन होत नाही, पण तिने सांगितलं की मला मीडियासमध्ये द्यायला काही भयक वाटणार नाही. तिच्यावरती जरी तिने स्वतः सांगितलं की लहानपणी माझ्यावरती गँगरेप झाला होता आणि ती सत्यमेव जयते पासून आणि बऱ्याचशा कार्यक्रमात ओपन केली. सुप्रीम कोर्टात तिच्या बऱ्याचशा याचिका आहे, सुप्रीम कोर्ट जजेसने तिची तारीफ केली आहे. तिने प्रज्वला नावाची संघटना काढली आणि 5,000 मुलांना व्यसेच्या याच्यापासून जाण्यापासून किंवा ट्रॅफिकिंग पासून आणि या सगळ्या याच्यापासून तिने मुक्त केलं. आणि तिला सुप्रीम कोर्टाच्या जजेसनी सुद्धा सांगितलं की आमचा एक जज असे नाव घेत नाही, पण सुप्रीम कोर्ट जज असं म्हणतात की मानस जुनात आदर्श झाली ही सुनीता कृष्ण. तर अशा तारीफ करत नाही, परंतु ह्या ज्या व्यक्ती आहेत याच्यामध्ये काही व्यक्ती कोणाला दिल्या, ह्या व्यक्ती कशा प्रकारे दिल्या की ही इन्स्पिरेशन घेणार. बरेच आपल्याकडे खूप अडचण आहे, आपण गरीब नाही गेलो, जसं आपण शेतकरी मी पण शेतकरी कुटुंबात नाही, तर आपल्याला असं वाटतं की याच्यात शक्य आहे. या सगळ्या अडचणी आणि विशेष जे गोष्टी करतो सो वंजारी आणि काही 2-3 मुलं होते जे लग्न झाल्यानंतर त्यांनी MPSC पास झाले, कारण विशेषतः स्त्री एक मुलगा सुद्धा आहे, पण विशेषतः स्त्री असताना लग्नानंतर प्रत्येकाची अपेक्षा असते की आपण नवीन झालेल्या नवरा बायकोने बाहेर फिरायला जायचं, एन्जॉय करायचं, नवऱ्याला पडणार नाही की MPSC तयार करायला बायकोला पडणार नाही. पण लग्न झाल्यानंतर काही विद्यार्थी 5 झाले विशेषतः ज्या महिला आहेत त्यांचं आणि त्यांच्या घरच्यांचं भरपूर कौतुक करायला पाहिजे. कारण आपण समजू शकतो लग्न झाल्यानंतर MPSC परीक्षा करत असतील, आईवडील किंवा सासू सासू असतील, काम याच्याकडे लग्न केलं का, लग्नानंतर बाकी काय घरचे काम असतात, घरच्या चहा पण असतं, बाकीचं सगळी काही आपण समजू शकतो. परंतु लग्नानंतर MPSC झालं त्या विशेष महिलेचं मला या ठिकाणी स्वागत करावं येऊन पुरुषांचं या ठिकाणी मला स्वागत करावं असं वाटतं. आणि याच्यासोबतच तुम्हाला मी सांगतो की बिहारमध्ये हे मी ऐकलेलं तुम्हाला जसं डिस्क्रिप्शन म्हणून थोडक्यात सांगतो की एक आनंद गृहस्थ आहे, ते फुटपाथवरती IIT क्लासेस घेतात, त्याला सपोज भट्टी म्हणतात. त्याचा टीव्हीवर एक इंटरव्ह्यू आहे, राष्ट्रपतीने सांगितलं मला त्या व्यक्तीने भेटायची माझी इच्छा आहे. म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता की पंतप्रधान राष्ट्रपती सुद्धा अशा लोकांना भेटू इच्छितात की त्यांचं किती मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. ते बिहारमध्ये पाटणामध्ये फुटपाथवरती क्लासेस घेतात IIT आणि इलेक्ट्रिक क्लासेस जे गरीब आहे जे नापास झालेले आहे जे शिकू शकत नाही अशा लोकांचे आणि त्यांच्यामधनं 30 मुलं IIT पास झाले. तुम्ही कदाचित ऐकलं असं ड्यू मध्ये फुटपाथवरती शिकून ज्यांची सोय नाही असे 30 विद्यार्थी IIT पास झाले, त्यांचा ट्यू मध्ये पण इंटरव्ह्यू आला, तो इंटरव्ह्यू मी बघितला म्हणून मला कळलं. हे सुद्धा तुमच्याकरता फार मोठं इन्स्पिरेशन आहे. तर हे अशा बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी पण सांगण्यासारखं वेळ नाही. मला जे मुद्दे काही सुचले त्यानिमित्ताने सगळ्यांना सांगितलं, म्हणजे या ठिकाणी आम्ही कायद्याच्या क्षेत्रामध्ये फारसं राहू शकणार नाही तुम्हाला, परंतु तुम्हाला जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टी, कारण तुमच्या या सदस्यांनी सांगितलं की वेगळ्या सदस्यांचे आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला धोरण आखायचे आहे, बरंच पॉलिटिकल प्रेशर असतो, बऱ्याचशा गुंडागर्दी असतात आणि एवढं प्रोफेशन कधी कधी अवेलेबल नसतं आणि पॉलिटिकल तुम्हाला हॅरॅसमेंट सर्व होऊ शकतो. या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला या कधीवर या सगळ्या गोष्टी तुम्हाला बसूनमध्ये किंवा डॉक्टर वल्लभभाई अकॅडमी याच्यामध्ये सांगतात असते लोक, पण तुम्हाला फक्त बनायचं असतं, परंतु खरोखर जीवनामध्ये काही वेगळं करण्याची फार संधी मोठी या माध्यमातून तुम्हाला मिळत असतं आणि शासनाचा तुम्हाला सपोर्ट असतो, पण तुम्हाला फॅसिलिटी दिल्या जातात कुठे जाणार तर बंगला गाडी या सगळ्या गोष्टी याच्याकडे तुम्हाला त्रास होते. तुमच्या मुलांना ऍडमिशनमध्ये त्रास होतो म्हणून मला शाळेमध्ये ऍडमिशन ताबडतोब प्रायोरिटी देतात. ह्या सगळ्या सुविधा आहेत, परंतु याचा उद्देश आहे असं सिस्टमचा काहीतरी जीवनामध्ये सामाजिकच ऍक्च्युअल सर्व्हिसेस आहे की जीवनामध्ये काहीतरी वेगळं करायचं आहे, शासनाला मदत करायची आहे आणि तुमच्या आईवडिलांना अभिमान वाटेल, आम्हाला शिक्षकांना अभिमान वाटेल, अशा प्रकारचं तुम्हाला कार्य या माध्यमातून करायचं आहे.
मला या ठिकाणी रामसारजी बोरोल आणि मंत्री सांगितलं की ड्रीम बघणं काही वाईट नाही आहे. ड्रीम तुम्ही बघा पण फक्त ड्रीम बघून घरी जाऊन झोपू नका. ड्रीम बघताना ते पूर्ण करण्याकरता जे सातत्य लागतं, ते कष्ट लागतात, ते प्रयत्न लागतात, ते तुम्हाला करावं लागतं. आणि मला असं वाटतं की बरोबर आकार फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या जीवनाला एक वेगळा आधार देणे आकार देण्याचा प्रयत्न जो रामसर करत आहे हे कौतुकास्पद आहे. म्हणून मला या ठिकाणी संधी दिली आणि मला बोलवलं. विशेषतः मी तेवढ्या करता मुंबईवर आलो नव्हतो, म्हणजे कारण तसं दुसरं कुठलंही प्रयोजन होतं. तेवढ्या करता मुद्दा मी आलो नाही, कार्य बघायचं होतं आणि मुलांबरोबर जे तुम्ही त्या ठिकाणी बसले तुमचा पेशन्स काहीतरी करण्याची जी जिद्द आहे. कारण मी सामाजिक संघटना बऱ्याचशा चालवलेल्या आहेत. सरांनी सांगितल्याप्रमाणे माझी ग्लोबल जे इंडिया फाउंडेशन युनायटेड नेशन्स या ठिकाणी आहे. युनायटेड नेशन्सचे बऱ्याच म्हणजे मिटिंग असतात बोलावतात. मी सिलेक्शन कमिटी मेंबर सुद्धा युनायटेड नेशन्सच्या एनजीओच्या जे एनजीओचे सिलेक्शन असतात त्याचा मी मेंबर आहे. आणि आमच्या कमिटीच्या थ्रू गेलं तरच मी त्या अटेंड युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली मिटिंग. तर अशा प्रकारच्या याच्यातनं म्हणून मला आनंद वाटला की एवढे विद्यार्थी विदर्भात विशेषतः विदर्भात असल्यामुळे मला अभिमान आहे. आणि एवढे विद्यार्थी आणि पालक या ठिकाणी सातत्याने चार तास बसले म्हणजे खरोखर तुम्ही सिरियस आहात. आणि तुम्ही सिरियस असल्यामुळं मला असं वाटतं की 100% तुमच्या पाल्यांमध्ये यश मिळाल्याशिवाय राहणार नाही, तर जीवनामध्ये काहीतरी घडल्याशिवाय राहणार नाही. एवढं दोन शब्द व्यक्त करून पुन्हा धन्यवाद व्यक्त सांगतो.